सविस्तर वृत्तांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती पक्षाच्या वतीने साजरी करण्याचे आदेश समस्त कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना दिले होते दिलेल्या आदेशाचे पालन करून वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त नाविन्यपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व शहराध्यक्ष जयानंद उबाडे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच दुपारी चार वाजता वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालय तुकाराम बापू वार्ड पुसद येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गातून काढण्यात आली पक्षाच्या वतीने काढलेल्या मिरवणुकीमध्ये डीजेवर वाजत असलेले वंचित बहुजन आघाडीचे आली वंचित 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 बहुजन आघाडी या गीताने शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले भारतीय संविधान ग्रंथाच्या दोनशे प्रति वाटप विविध जयंती उत्सव मंडळासह विविध स्तरातील मान्यवर तथा सामाजिक कार्यकर्ते महिला यांना वाटप करण्यात आल्या या विविधपूर्ण सामाजिक उपक्रमाचे पुसदेथे उत्खननीय प्रशंसा होताना दिसत आहे या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता दिशा पिंकी शेख यांनी पुसद येथील कार्यालयास भेट दिल्याने तृतीय पंथी समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळला असून याही समाजाचे अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदविला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर जिल्हा महासचिव डी के दामोदर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव जिल्हा संघटक विजय लहाने विठ्ठल खडसे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाडे आणि इतर अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते